नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी टॉप कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पीक विमा योजनेविषयी ही महत्त्वाची बातमी आहे। आपल्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। यासंबंधीतील शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे, त्यासंबंधीतील आज आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील, त्यांना हेक्टरी किती विमा भेटणार आहे, तसेच यामध्ये कोणकोणती पिके असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत आणि याचीच यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे। तरी आपण याविषयीच माहिती पाहणार आहोत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। गेली अनेक दिवसापासून शेतकरी ज्या प्रतीक्षेत होते त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। राज्यातील तब्बल 1,25,00,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे। याबद्दल आपण सविस्तर यामध्ये माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यात तब्बल 1,70,00,000 आणि 67,000 शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजे 2023 आपला पीक विमा भरला होता। यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि उर्वरित रक्कम ही राज्य सरकार पीक विमा कंपन्यांना देणार असल्याने सांगितले होते। आणि त्यामुळे यावर्षी राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पीक विमा भरला होता। राज्यात अजूनही अनेक भागात पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे। अशातच आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। मित्रांनो, योजनेचे नाव आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजना असं होतं। तर विभाग महाराष्ट्र कृषी विभाग आणि महसूल विभाग लाभार्थी जर यामधील पाहिली तर 1,25,00,000 शेतकरी आहेत आणि लाभाची रक्कम 25% पीक विमा रक्कम आहे आणि निधी जमा होण्याचा दिनांक हा महत्त्वाचा आहे। तर आपण पाहू शकतो 20 ते 30 ऑक्टोबर दरम्यान हा पीक विमा जमा होणार आहे। यावर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 1,25,00,000 शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आता 1 रुपया पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 406 कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरित केले आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाअभावी नुकसान झालेले आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। 1,25,00,000 शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित रकमेतील 25% रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामात राज्यात 1,40,00,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती, परंतु राज्यात पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने राज्यातील जवळपास 800+ महसूल मंडळांमधील पिकांना याचा मोठा फटका बसला। पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळून गेली आणि शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगामच वाया गेला। यामध्ये उडीद असेल, मूग असेल, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। राज्यातील पुणे असेल, अहमदनगर असेल, त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबर 2030 सरासरी पावसाच्या 50% देखील पाऊस झाला नाही। त्यामध्ये 456 मंडळामध्ये पावसाचा खंड 1 महिन्यापेक्षा जास्त होता। त्यामुळे आता ही सर्व मंडळातील बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील 15 जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाई संदर्भात अधिसूचना काढली, पण 1 रुपया पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपन्यांना सरकारकडून अजून निधी देण्यात आला नव्हता, तोच निधी आता विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये पीक विमा जे पैसे होते ते जमा होण्याची तारीख तर आपण पाहिलं, तर या शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेतील राज्यातील अनेक जिल्ह्यात सरसकट पीक विमा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा
कृषिमंत्र्यांनी त्याचबरोबर जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील केली होती। त्यामध्ये बीड असेल, लातूर असेल, नांदेड यासोबत अनेक जिल्ह्यात सरसकट पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहेत। परंतु शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी विमा कंपन्यांना अद्याप राज्य सरकारकडून पैसे मिळाले नव्हते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी विमा कंपन्या गप्प होत्या। परंतु आता विमा कंपन्यांना सरकारकडून निधी वितरित करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होतील असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता राज्यातील 25 कोटी शेतकऱ्यांना नवरात्र उत्सवच चांगला लाभ शासनाकडून दिला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक समाधानाचे वातावरण आहे। मित्रांनो, यामध्ये पात्रता जर आपण पाहिली तर खरीप हंगामातील निकषानुसार 21 दिवसापेक्षा जास्त ज्या मंडळात पाऊस पडत नाही ते सर्व या योजनेसाठी पात्र ठरतात। एक पीक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्नात घट जर झाली असेल असे सूचित होत असल्यास 25% आगाऊ रक्कम मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरतात आणि सोबतच या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची राहणार आहे। योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्यानंतर पीक विमा योजनेसाठी 1 रुपया भरून शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असावी, त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक पेरणीची नोंद केलेली असावी आणि शेतकऱ्यांना पिकाचे अंध नुकसान हे झालेले असावे। तर मित्रांनो, ही होते नवीन अपडेट पीक विम्यासंबंधीतील। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।